आज महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख दैनिकांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर एक महत्वाची जाहिरात या ठिकाणी पाहायला मिळते. आपण जर पाहिलं महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकसत्ता असेल किंवा इंग्लिश मराठी सर्वच दैनिक असतील, त्याच्यामध्ये आज जो यशवंतराव चव्हाण इथं कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाची जाहिरात या ठिकाणी छापण्यात आलेली आहे. महत्वाची बाब ही आहे की ही जी जाहिरात आहे ही सामना दैनिकामध्ये देखील छापण्यात आली आहे. आज साधारणपणे 11 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी एक महत्वाचा कार्यक्रम होणार आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं 75,000 रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प अशा पद्धतीची ही जाहिरात आहेत. आश्चर्याची बाब अशी आहे की या जाहिरातीमध्ये एकीकडे एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी यांचे फोटो तर आहेतच, शिवाय देवेंद्र फडणवीस यांचाही आहे. आणि महत्वाची बाब, कायम शिंदे गटावर टीका करणारे अरविंद सावंत यांचं देखील नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. खासदार अरविंद सावंत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असं देखील या जाहिरातीमध्ये लिहिण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सध्याच्या सरकारमधले, शिंदे फडणवीस सरकारमधले सर्व प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि या कार्यक्रमासाठी कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दृकश्राव्य माध्यमातून कदाचित संवाद साधू शकतात अशी देखील एक शक्यता आहे. महत्वाची ही बाब आहे की काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता, त्या वाढदिवसाला खासदार राहुल शेवाळे यांना सामनाला एक जाहिरात दिली होती आणि ती जाहिरात सामनाकडून नाकारण्यात आली होती, कारण की ती खासगी जाहिरात आहे असं सामनाचं त्यावर म्हणणं होतं. आणि मागच्या काही दिवसांमधली जी नाराजी शिंदे गटावर आहे ती नाराजी या निमित्तानं स्पष्ट पाहायला मिळाली होती. आज मात्र ही जाहिरात जी आहे ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ही जाहिरात देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ही जाहिरात छापण्यात आली अशी देखील एक माहिती सध्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. आणि यामुळे सामनाने देखील ही जाहिरात घेतलेली आहे. आजच्या सर्व इंग्लिश मराठी यासोबतच गुजराती सर्व मुंबईतल्या प्रमुख दैनिकांमध्ये ही आजची जाहिरात आपल्याला विशेष लक्षवेधी ठरते. आणि आणखीन एक महत्वाची बाब आहे की सामनामध्ये ही जाहिरात छापून आल्यामुळे एक चर्चेचा विषय देखील या निमित्तानं सुरू झाला आहे. कॅमेरामन अजित कदम, सनिलेश पुदावले, एबीपी माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.